गद्दार दिवस म्हणून 20 तारखेपासून गद्दार दिवस साजरा करूया. आणि बोलता बोलता बोलले, आपल्या गद्दारीला 1 वर्ष झालं, सरकार पडणार पडणार पडणार. काल काय मला वाटतं पडणार पडणार बोलले नाही, त्यांना माहित आहे आता पडणारच नाही, फिक्स झालेलं आहे, शिक्कामोर्तब झालेलं आहे. नादी लागू नका, ही आग आहे. अरे ते कुठे, तुम्ही कुठे? साऱ्या राज्याने पाहिलंय की जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा लेंडी पातळ झाली आणि गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी भारत माता की वंदे. अरे हे जरा हलते रे, आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो, विनम्र अभिवादन करतो. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या देखील चरणी नतमस्तक होतो. आज शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन. आजच्या या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर साहेब, आनंदराव अडसूळ साहेब, शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव, शिवसेनेचे नेते आणि माझे सहकारी मंत्री गुलाबराव पाटील, आपल्या लोकसभेच्या भावनाताई गवळी, लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, विधानसभेचे मुख्य प्रतोद भरत शेठ गोगावले, माझे विधिमंडळातील सर्व सहकारी मंत्री, सर्व माझे सहकारी खासदार, सर्व सहकारी माझे 50 आमदार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इतर राज्यातून आलेले राज्यप्रमुख, उपनेते, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सर्व विश्वसेनेचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित, मान्यवर, बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला मनापासून हृदयापासून आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली, आणि आज त्याला 57 वर्ष होता. आणि हे वर्ष आपल्याला महत्वाचं यासाठी आहे, मगाशी रामदासभाई गजानन कीर्तिकर गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की गेलं वर्ष एक शिवसेनेच्या इतिहासातलं अभूतपूर्व वर्ष होत, एक ऐतिहासिक वर्ष होत. मला वाटतं आपण गेल्या वर्षी 20 तारखेला क्रांतीला सुरुवात केली, 20 तारखेला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगातल्या अनेक देशाने आपल्या क्रांती, आपल्या उठावाची दखल घेतली.
आणि 30 तारखेला आपण या राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. सर्वसामान्य माणसाच्या रयतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं. आणि म्हणूनच हा वर्धापन दिन आपल्यासाठी अतिशय ऐतिहासिक आहे, अभिमानाचा आहे, गौरवाचा आहे. आणि म्हणून एवढा उत्साह आपण पाहतोय. एवढेच बाहेर लोक आहेत, रस्त्यावर आहे, येता जाताना मला किती लोक गाडीतून हात करत होतो. प्रतिसाद, उत्साह, स्वागत, आज एक जल्लोष आहे, जल्लोष आहे. आणि कालही मी काल ऐकलं कुठलं नवीन काहीतरी सुरुवात झाली, आजही ऐकलं तेच टोमणे, तेच आरोप, दुसरं काहीच नाही, तीच कॅसेट, त्याचं रिपिटेशन. भाई, त्यांना स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा, स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा, तेच 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 तेच. पण आम्ही आरोपाला उत्तर कामाने देणार, आरोपाला उत्तर कामाने देणार, हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय. हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलंय. शिवसेना वाढवली मगाशी रामदासबाई म्हणाले, कितीतरी नेत्यांची नावं त्यांनी घेतली, त्या नेत्यांच्या रक्तातून, घामातून, कष्टातून ही शिवसेना मोठी झाली. आज व्यासपीठावर बसलेले नेते, या नेत्यांच्या कोणी टपरीवाला, चहावाला, वॉचमॅन, रिक्षावाला, कोण भाजीवाला, याच लोकांना तुम्ही हिणवताय. अरे याच लोकांना तर घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली, फाटक्या लोकांना घेऊन शिवसेना मोठी केली. या राज्यात नाही, देशामध्ये एक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची डरकाळी फुटल्यानंतर देश स्तब्ध व्हायचा, हे याच सर्व लोकांमुळे. हे समोर बसलेले आपण जीवाला जीव दिला, कष्ट केले, मेहनत घेतली, स्वतः जीव धोक्यात घातला, घरादारावर तुळशी पत्र सोडलं, कुटुंबाची पर्वा केली नाही. मगाशी म्हणाले कितीतरी खून झाले या शिवसेनेसाठी, कितीतरी लोकांचे जीव गेले शिवसेना वाढवण्यासाठी, कितीतरी लोक जेल भोगले शिवसेना वाढवण्यासाठी. तुम्ही कुठे होता? किती केस झाल्या तुमच्यावर? हा एकनाथ शिंदे आज शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला, याच्या मागे मेहनत, कष्ट, रक्ताचं पाणी, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची शिकवण आणि तुमच्या सगळ्यांची साथ सोबत, यामुळेच झालं. मला आठवतंय, मला आठवतंय, श्रीकांत डॉक्टर झाला, MBBS झाला, ऑर्थोपेडिक सर्जन MS झाला. मला त्यांनी एकच गोष्ट मागितली, मला हॉस्पिटल करून द्या. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करून देऊ शकला नाही, कारण करायला जायचो कुठली तरी निवडणूक यायची, निवडणुकीमध्ये हॉस्पिटलचं जे काय ते लावायचं. हा एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्यास, कर्ज काढून निवडून आल्यानंतर निवडलेली माणसं घेऊन आम्ही जायचो मातोश्री, त्याचं स्वागत, त्यांनाच पुष्पगुच्छ शॉल द्यायचो. सगळ्यांना माहित आहे, माझ्या नेते मंडळीला सगळ्यांना माहित आहे, मिळेल ते काम केलं, कष्ट केले. वयाच्या 20व्या वर्षी हा एकनाथ शिंदे कर्नाटक, 21व्या वर्षी बेळगावच्या जेलमध्ये 40 दिवस होता. कितीतरी केसेस झाल्या, अनेक वेळा जेल भोगले, तुम्ही ते केले.
माझ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी तेच भोगलंय. म्हणून शिवसेना मोठी झाली, मोठी झाली, पुढे गेली. मला आठवतंय भाई गजाभाऊ, लोकसभेची निवडणूक होती, माझी आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, उपचार घेत होती. मला डॉक्टरचा फोन आला, मी जवारचा ब्रिज चढत होतो. डॉक्टरचा फोन आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या बाजूला लोकसभेचे उमेदवार गावित होते, त्यांनी मला सांगितलं इथे 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 ते आपल्या सभा आहेत. मी बोललो किती वाजता संपतील, 8, 8:30, 9 वाजतील. कसं सांगू मी त्याला, माझी आई नाही, माझ्या आईचा जीव गेलाय, माझी आई आता जगात नाही. मी त्यांना सांगितलं आपण सभा करूया. सभा पूर्ण करून आलो, त्याच्या सभा पूर्ण करून आलो आणि आईचं अंतिम दर्शन मी हॉस्पिटलमध्ये घेतलं. काय मिळवलं आम्ही, ही काय चूक केली, ही माझी चूक आहे. असे अनेक नेत्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले, असे घडले, असे अनेक प्रसंग आहे आयुष्यामध्ये. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळेस बाळासाहेब दिघे साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आपल्या आधारामुळे, आपल्या आशीर्वादामुळे हा एकनाथ शिंदे आज तुमच्या समोर उभा आहे. एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा. मला एकच शब्द आठवतो दिघे साहेबांचा, एकनाथ आता तुला लाखोंचे अश्रू पुसायचे, तुला रडून चालणार नाही. ते शब्द आजही माझ्या कानामध्ये आहेत, आजही माझ्या कानात आहेत. आणि मी अख्खा महाराष्ट्र माझा परिवार समजतो, महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझे नेते, माझे साथी, माझे सहकारी हाच माझा परिवार आहे. आणि म्हणून मला थोडा जास्त वेळ काम करावं लागतं. आपल्यालाही माझी चिंता आहे. का चिंता? रामदासबाई असतील, आमचे नेते असतील, गजाभाऊ असतील, अडसूळ असतील, सगळे असतील, नेते मंत्री सगळे सांगतात थोडा आराम करा, आराम करा, तब्येतीची काळजी घ्या. परंतु आज जे काय आपण हातात घेतले, शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे न्यायचं जे धाडस केलेलं आहे. काही लोक म्हणतात, त्यांना मी काही जास्ती भाव देत नाही, पण काही म्हणतात की वाघाचं कातड पांघरून लांडगे निघाले. अरे तुमचे कोले कुई सुरू कधीपर्यंत असते? जेव्हा वाघ डरकाळी फोडत नाही तोपर्यंत. आणि वाघ जंगलात आल्यानंतर सगळे शेपूट घालून दुम दबाके कुठं पळतात तेही माहीत आहे. आणि गेल्या 20 तारखेला गेल्या वर्षभरात उठाव, क्रांती दिन, सन्मान दिन, स्वाभिमान काय म्हणायचं ते म्हणा, ते करायला देखील वाघाचं काळीज लागतं. वाघाचं आणि म्हणून आज हा एकनाथ शिंदे आज या राज्याचा मुख्यमंत्री असला तरी सुद्धा मी आपल्याला नम्रपणे मी सांगतो, मी माझ्यात काय तुम्हाला बदल जाणवतोय? मुख्यमंत्री बनायच्या अगोदर मी कसा होतो, आता कसा आहे? तसाच आहे ना. त्यामुळे माझ्यात काही बदल झाला नाही, होणार नाही. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. तुम्ही आमच्यावर आरोप करताय. काल आरोपामध्ये म्हणाले, भाषण करताना
गद्दार दिवस म्हणून 20 तारखेपासून गद्दार दिवस साजरा करूया. आणि बोलता बोलता बोलले, आपल्या गद्दारीला 1 वर्ष झालं. आणि लगेच दुरुस्त केलं, आपल्यामधून गेलेलं ना. अरे तुम्हीच केली गद्दारी, फक्त तारीख विसरलात. तुम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी, स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार तोडले. बाळासाहेबांची भूमिका मगाशी व्हिडिओ दाखवला. म्हणाले बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेस बद्दल बोलले, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, ज्या दिवशी काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन. हे बाळासाहेबांचे विचार. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलात, जे बरोबर बोललात. ही गद्दारी तुमचीच केली, तुमच्या पोटातलं ओटात निघालं, पोटातलं ओटात निघालं. आणि म्हणून तुम्ही आमच्यावर गद्दार, मिंदे, काय काय आरोप करताय, काय काय घाणेरडे आरोप करताय. परंतु यामुळे तुम्हाला सिंपती मिळणार नाही, कारण ज्याने बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला, सहानुभूती मिळणार नाही. ज्यांनी या देशात, या राज्यातल्या मतदारांशी द्रोह केला, त्यांना सहानुभूती मिळणार नाही. निवडणुका आपण शिवसेना भाजप युती म्हणून लढवल्या की नाही, आणि आपण सरकार कुणाबरोबर केलं, तर ज्यांना बाळासाहेबांनी दूर ठेवलं होतं त्यांच्या बरोबर. आणि म्हणून जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता, तर 50 आमदार, 13 खासदार, काल एक परत एक ताई आल्यात आपल्याकडे, आणि शेकडो हजारो लाखो कार्यकर्ते तुम्ही आज आता इथे दिसले असता का? तुम्ही पाठ फिरवली असती. आणि जोपर्यंत त्यांच्याकडे आहेत तोपर्यंत चांगलं, त्यांच्याकडून गेला की कचरा. मगाशी काल ताईंनी सांगितलं, कचऱ्यापासून ऊर्जा तयार होते, कचऱ्यापासून ऊर्जा तयार होते. जो गेला तो कचरा, एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही स्वाभिमान दाखवला, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. शिवसेना गाळातून बाहेर काढण्याचं काम केलं, शिवसेना वाचवण्याचं काम केलं, शिवसेना धनुष्यबाण तुम्ही गहाण टाकला होता तो सोडवण्याचं काम आम्ही केलं. एक विचार करा, मगाशी कुणीतरी सांगितलं मुख्यमंत्री कोण होते आणि सरकार कोण चालवत होत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की या शत्रूचा म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा, सरकार राष्ट्रवादी चालवतीये, काँग्रेस चालवतीये. मगाशी मला रामदासबाई म्हणाले, यांनी निधी किती किती वाटलाय त्याचा जरा हिशोब ठेवा, हिशोब काढा, बघा काय त्या म्हणजे सरकार कुणाचं, चालवत कोण होतं. या सगळं जर असंच राहिलं असतं तर आज या महाराष्ट्रामध्ये आपण हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण राहिलो नसतो. आणि म्हणून आपल्याला निवडणूक आयोगाने शिवसेना धनुष्यबाण अधिकृतपणे दिलंय, आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर शिक्का मोर्तब केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाल्यानंतर केसरकर इकडे आहेत, आटापिटा चाललाय की कसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने आहे हे सांगायला. अरे काय सांगताय, सरकार पडणार पडणार पडणार. काल काय मला वाटतं पडणार पडणार बोलले नाही, त्यांना माहित आहे आता पडणारच नाही, फिक्स झालेलं आहे, शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि म्हणून किती खोटारडेपणा करायचा, किती दिशाभूल करायची, परंतु आता तुमच्या दिशाभूल
आणि खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही, जनता विटलेली आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, काय तुम्ही आरोप करताय, मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून शेती करायला जातात का? मुख्य शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टर मध्ये बसू नये? मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलाने चांगल्या गाडीतून फिरू नये? मी मुख्यमंत्री म्हणून जातो हेलिकॉप्टरने, पण गावात गेल्यानंतर शेती करतो शेतकरी म्हणून। तुम्ही सरकार चालवायचं सोडून गाडी चालवत होता। अरे मी गाडीतून जेव्हा जातो तेव्हा फाईली घेऊन जातो सह्या करायला, रस्त्यात सही करतो, सगळे लोक इकडे आहेत, सगळ्या लोक इकडे आहेत। मला सांगा, आतापर्यंतच्या इतिहासात गेल्या 2.5 वर्षात जेवढ्या सह्या झाल्या होत्या तेवढ्या सह्या त्याच्यापेक्षा किती पट मी केल्या असतील? एका दिवसात करून टाकल्या, कारण अगोदरचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते, माझ्याकडे 2-2 पेन आहेत, माझ्याकडे 2-2 पेन आहेत। हा मुख्यमंत्री गाडीत सही करतो, रस्त्यावर सही करतो, का मंत्रालयात सही करतो, सह्याद्रीत सही करतो, ठाण्यामध्ये सही करतो। आपल्याला मी सांगू इच्छितो, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे 2.5 वर्षात 2 कोटी वाटले होते, या पट्ट्याने 11 महिन्यात 75 कोटी वाटले। ७५ कोटी, अरे त्याचा जीव वाचवा। माझ्याकडे परवा एक जवारचा पोरगा आला होता, संकेत का काही नाव होत, दोन्ही पाय गेले होते, एक हात गेला होता, शॉक लागला होता आणि त्याला मदत मिळाली नव्हती त्या ठेकेदाराकडून, कंपनीच्या मालकाकडून। त्याचा बाप त्याला व्हीलचेअरवर घेऊन आला होता। मी बघितली त्याची परिस्थिती, रामदास भाई मी सांगितलं, मी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं चेकबुक घेऊन या, चेकबुक आणलं, 5 लाख लिहिले, अधिकाऱ्यांनी सही केली आणि त्याच्या हातामध्ये चेक देऊन टाकला। त्याच्या बापाच्या डोळ्यातून अश्रू आले। मला आठवतंय कोल्हापूरला एक बाई, मुसलमान बाई आली होती तिथं छोट्या बच्चूला घेऊन, मला मी तर ओळखतच नव्हतो, पण आपण दिलेल्या पैशामुळे त्या बाईचा बच्चू वाचला। त्या बाईच्या बच्चूचं नाव तिने ठेवलं होतं दुवा दुवा। हे काम आहे आपलं, हेच सरकारने काम केलं पाहिजे। बघतो, करतो, आणतो, दिसतो हे सगळे नको। आणि म्हणून हे गतिमान सरकार आहे, हे काम करणारं सरकार आहे। आणि म्हणून रिक्षाची हेटाळणी करत होते, हिनवत होते रिक्षावाला, मगाशी म्हटलो पण याच रिक्षाने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घालून टाकलं। हे सर्वसामान्य माणसाची रिक्षा आहे, नादी लागू नका, ही आग आहे। हे सर्वसामान्य लोक, रिक्षा, टॅक्सी, भाजीवाले, टपरीवाले, चहावाले, हे सगळे यांनाच घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली। आणि म्हणूनच आपण पाहतोय की एका वेगाने पुढे जाती आहे। आज ज्यांना ज्यांना तुम्ही हिनवताय ते तेवढ्याच द्वेषाने काम करताय। आणि म्हणून
आम्ही काम करत राहू, तुम्ही आरोप करत राहा. जनता सुज्ञ आहे, ये जनता सब जानती है, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची ओळख, बाळासाहेबांची ओळख, बाळासाहेबांचे विचार हे आपण पुसून टाकण्याचा प्रयत्न करताय, परंतु ही बाळासाहेबांची शिवसेना, हे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार या राज्यात या देशात पुढं नेण्यासाठी वाटेल ते करण्याचं काम करेल, हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. तुम्ही सांगता मी दोन दिवस फक्त गावाला गेलो तर मुख्यमंत्री गावाला गेले. अरे तुम्ही तर फक्त इतक्या वर्षात 2.5 वर्षात दोनदाच मंत्रालयात गेले. हे मी नाही सांगत, हे आदरणीय शरद पवारांच्या पुस्तकातून त्यांनी लिहिलंय. 2.5 वर्षात 2 वेळा मुख्यमंत्री मंत्रालयात, हे पचनी पडणारं नव्हतं. घरी बसून सरकार चालवता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांना राज्यात काय चाललंय हे कळत नव्हतं, याचा अंदाज घ्यायची क्षमता मुख्यमंत्र्याला असायला पाहिजे, हे आम्ही नाही म्हणत, शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले. यापेक्षा आणखी काय पाहिजे? आणि म्हणून तुम्ही जे आयुष्यभर जे पेरलेलं आहे तेच उगवणार आणि तेच उगवतंय. आणि म्हणूनच आपण पक्ष म्हणून आज इथे मोठे माझे ज्येष्ठ नेते इकडे बसलेत. बाळासाहेब पक्ष हा कधी त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती बनवली, ते आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सवंगडी मानायचे, सहकारी मानायचे. तुम्ही आम्हाला घरगडी समजता, नोकर समजता? आपण नोकर आहोत सगळे. एक राज्याचा प्रमुख जेव्हा दिल्लीच्या बैठकीत माझ्या बरोबर येत होता तेव्हा त्याला फोन आला, अरे नोकर के साथ जाओगे क्या मालिक के साथ रहोगे? त्यांनी भाषणात सांगितलं, अरे ऐसा मालिक क्या काम का, जब से मैं राज्य प्रमुख है तब से मिलता भी नहीं, फोन में बात भी नहीं करता, कुछ भी नहीं करता. ही वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून बाळासाहेब आणि तुमच्यामध्ये हाच फरक होता, तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काय त्याला म्हणतो प्रतिस्पर्धी उभे करत होता. हे कुठल्या पक्षप्रमुखाचं काम नसतं, एकाला एक उभा करायचा, दुसऱ्याला एक उभा करायचा, भांडत लावायचं, मजा बघायची, याचे अनुभवी आम्ही आहोत. आणि ज्या मनोहर जोशी बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री केलं, तेव्हा भर व्यासपीठात भाई माहीत आहे का, शिवाजी शिवतीर्थावरून त्यांना तुम्ही कशी कारस्थानं करून त्यांचा अपमान करून त्यांना भर सभेतून उतरून घरी जायना लावायचं पाप तुम्ही केलं. हा असा कुठला पक्षाचा प्रमुख नसतो. रामदास भाईंना मी सांगितलं, रामदास भाई बडे हुशार आहेत, मी म्हणालो बिलकुल येऊ नका, यांचं प्लॅनिंग चालू आहे मनोहर जोशींसारखं करायचं आणि तुम्हाला काय ते सहन होणार नाही, तुम्ही लगेच तलवार काढाल बाहेर. त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, त्यांनी माझं ऐकलं आणि त्यांना माहीत पण, त्यांना त्याचा पुरावा पण मिळाला. असं काम करायचं नसतं पक्षप्रमुखाचं, अध्यक्षाचं हे काम नसतं. पक्ष वाढवताना सगळ्यांना सोबत घ्यायचं असतं, कोण चुकत असेल त्यांना बसवून मिटवायचं असतं. तुम लढो हम कपडा संभालता हे पक्षाचं काम नाही, हे पक्षप्रमुखाचं काम नाही. मी त्यांना सांगायचो कार्यकर्ते मोठे करा, कार्यकर्ते मोठे केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही. परंतु त्यांना विश्वास स्वतःच्या नेतृत्वावर नव्हता, त्यांना मास लीडर नको होता, त्यांना दरबारी राजकारण पाहिजे होतं.
चांगलं भाषण करायला लागला की त्याचं भाषण कट का गुलाबराव रामदास भाई असं कधी पक्ष मोठा होतो असा पक्ष मोठा होत नाही जो ज्याचा गुण आहे त्याला तुम्ही वाव दिला पाहिजे संधी दिली पाहिजे तरच पक्ष मोठा होतो का तुम्हाला एवढी इनसिक्युरिटी अरे एवढे लोक जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण तर करा का चालले सगळ्यांनी खोके घेतले 50 खोके 50 खोके 50 खोके अरे लाखो लोक आले एवढे खोके कुठून येतील पण त्यांना माहित आहे खोके त्यांना माहित आहेत जास्ती सगळे खोके कुठे गेलेत हे एक दिवस या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही मी आज त्याच्यावर मोकळेपणाने बोलू इच्छित नाही पण सगळे येईल बाहेर बाळासाहेब म्हणाले मला एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री करा कशासाठी तर अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी काश्मीर मधलं 370 कलम हटवण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचं काम सुरू झालं नाही जानेवारी मध्ये त्याचं उद्घाटन होणार आणि 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित शाह साहेबांनी हटवून टाकलं मी गेलो होतो गेल्या आठवड्यात जम्मू वरून काश्मीर मध्ये मला अभिमान वाटला की ज्या लाल चौकात तिरंगा फडकवू देत नव्हते तिरंगा जाळत होते पाकिस्तानचा झेंडा लावत होते तिथे तिरंगा फडकताना पाहिला आणि त्याच लाल चौकात या एकनाथ शिंदेचे पोस्टर पण झळकले होते आणि राज्य प्रमुखांची बैठक मी त्या लाल चौकातच एका हॉलमध्ये घेतली होती का 370 कलम हटवण्याची हिम्मत केली म्हणून 370 कलम हटवण्याची हिम्मत केली म्हणून मग आम्ही कोणाशी युती केली आम्ही ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांच्या बरोबर युती केली मग चुकलं कोण आम्ही का तुम्ही हा आणि म्हणून गद्दार कोण बेईमान कोण विश्वासघातकी कोण हे सांगा ही जनता शून्य मी काय काय उपमा देताय कालच्या भाषणामध्ये मोदीजी आणि शाह साहेबांना काही किती शिव्या दिल्या अब्दाली हिटलर अफजल खान अरे ते कुठे तुम्ही कुठे साऱ्या राज्याने पाहिलंय की जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा लेंडी पातळ झाली आणि गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना शिष्टमंडळ ठेवलं बाहेर मंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाही गेली आत हे काय आम्हाला माहीत नाही सगळं माहीत आहे मी एकच म्हणेन हाती चलताय बजार पुढचं तुम्ही माहीत आहे तुम्ही बोला तो जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ठीक आहे बाळासाहेबांची पुण्याई आहे पण आपल्या मर्यादेत राहा आपल्या कुवतीमध्ये राहा आणि म्हणून मी एवढंच सांगतो ते काल काहीतरी म्हणाले की मणिपूरला जा मणिपूरला जायची हिम्मत दाखवा अरे मणिपूर काय मोदी साहेब तर जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून टाकला पाकिस्तानमध्ये मणिपूरला जायला काय दाखवतंय त्यांना तुम्ही वर्षावर मंत्रालयात तर जाऊन दाखवलं नाही
तो काल कोणीतरी म्हणाला भोंगा, कुठलं ते वादळ आलं होतं, वादळ कुठलं, बिपरजॉय, बिपरजॉय वादळ आलं, त्यांना वाटलं मोठा प्रकल्प आला आहे. तो भोंगा म्हणाला, भोंग्यावर मी बोलणार नव्हतो, म्हणाला वादळ आलंय म्हणून मोठा प्रकल्प आला म्हणून ते घेऊन गेले. अरे बिपरजॉय वादळ आलं, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब 3 दिवस या गुजरातमध्ये तळ ठोकून बसले, या जनतेला दिलासा दिला, सगळी यंत्रणा वापरली आणि 26 जुलैचा पूर आला तेव्हा तुम्ही आमच्या दैवत बाळासाहेबांना सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात राहायला, हे काय माहीत नाही कोणाला, हे माहीत आहे सगळ्यांना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदावरून जाताना काय काय सगळं केलं, वर्षावरून खाली जाताना जसं की घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाला, मग गळ्याला पट्टा होता, मोठ्या मोठ्या बॅगा चालल्या होत्या, काही लोक रडत होते, काही म्हणजे रडायला लावले होते, जसं काय आपल्या 7-12 घरातून आपण बाहेर, अरे कुणाचं मुख्यमंत्री पद, कार्यालय, वर्षा, हे काय सत्ता येते जाते एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्या दिवशी पट्टा गायब, सगळं गायब, तरातरा माणूस चालायला लागला, हे कुणाची करामत माहीत आहे, डॉक्टर एकनाथ शिंदे. आणि म्हणून आज एवढंच सांगतो, जाता जाता मुंबई महापालिका आपलं सरकार आल्या आपल्या, आपण मुंबईतले खड्डे बुजवले पाहिजे, काँक्रीटचे रोड केले पाहिजे, कंत्राटदाराचे पैसे कुणाच्या तिजोरीत जाता कामा नये ते लोकांच्या कामासाठी वापरले पाहिजे, हा निर्णय आपण घेतला. मुंबई बदलतीये, बघताय ना आपण, मुंबई स्वच्छ होते, सुंदर होते, आणि मुंबई मुंबई तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. निवडणुका आल्या की त्याच्यावर तुमचं राजकारण तुम्ही चालू करता. आता जनता मुंबईकर सुज्ञा आहे. मी आणि देवेंद्रजींनी आल्या आल्या निर्णय घेतला, एसआरएचे प्रकल्प, म्हाडाचे प्रकल्प, बीडीडी 40 प्रकल्प, सेस 40 प्रकल्प, सगळे प्रकल्प एकत्र करून यासाठी कायदा बदलणे, नियम बदलणे, प्रीमियम कमी करणे, पुनर्विकासाचे मार्ग मोकळे करणे, आणि या मुंबईच्या बाहेर तुमच्यामुळे मराठी माणूस आणि मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर गेलाय त्याला आम्ही परत मुंबईमध्ये आणणार, हा आमचा शब्द आहे. मुंबईमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. गिरण कामगार, गिरणी कामगारांनी शिवसेना मोठी केली, या मुंबईला बळ दिलं, त्यांना एकही घर तुम्हाला देता आलं नाही. मी आणि देवेंद्रजींनी परवा 125 चाव्या वाटल्या, पुढच्या 4000 चाव्या आणखी वाटतोय. जेवढे गिरणी कामगार आहेत या सगळ्यांना घरं देण्याचं काम हे आपलं सरकार करणार आहे, हे आपलं सरकार करणार. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुंबई जुन्या पोलिसांच्या वसाहती होत्या, याही आम्ही दुरुस्त करतोय, हे सगळं करतोय, आणि एवढे आपण निर्णय घेतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा 2.5 वर्षापूर्वी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले निर्णय लोकहिताचे ते तुम्ही 2.5 वर्षात बंद केले. सरकार आल्या आल्या आम्ही ते सुरू केले, मग आरएचा विषय असेल, मेट्रोचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, MTHL असेल, समृद्धीचा असेल, हे सगळे विषय आम्ही मार्गी लावतोय. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना आम्ही मदत करतोय. 6000 रुपये मोदी साहेब देतात, ते 6000 रुपये आम्ही टाकतोय. महिला भगिनींचा सन्मान आम्ही करतोय. लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली आहे,
आता महिला बचत गट या माध्यमातून या देश राज्यातल्या करोडो महिला भगिनींना सक्षम करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे, सरकार आपलं करणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, शासन आपल्या दारी. आपण हा अनोखा प्रकल्प सुरू केलाय तो आपण सगळ्यांनी शासन आपल्या घरी त्यांच्या घरी ह्या योजना पोहोचवण्याचं काम करायचं आहे, संघटन मजबूत करण्याचं काम करायचं आहे. गाव तिथे शाखा झाली पाहिजे, घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम सरकार करतंय, ते निर्णय शासन घराघरात पोहोचवण्याचं आपण काम केलं पाहिजे. काल परवा मी बघितलं फेसबुक शाखा, आतापर्यंत फेसबुक सरकार चालवलं, आता फेसबुक शाखा असे कधी चालते का? बाळासाहेबांनी सांगितलंय शाखेतला माणूस घरात गेला पाहिजे, घरातला माणूस शाखेत आला पाहिजे. आपलं काम फेस टू फेस असतं. आभासी दुनियेमध्ये त्यांना राहू द्या, त्यांना शुभेच्छा आहेत आपल्या. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण शिवसेना भाजपा महायुती या मुंबईमध्ये देखील, या मुंबईमध्ये जे कोविडमध्ये घोटाळे झाले, कोविडमध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही पैसे बनवत होता, याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. या रस्त्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतला काँक्रीटीकरणाचा, तुम्ही 15 वर्षापूर्वी घेतला असता तर 3500 कोटी वाचले असते, याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. मुंबईकर जनता सुज्ञा. आणि म्हणून येणारी प्रत्येक निवडणूक, लोकसभेची, विधानसभेची, मुंबई महापालिका, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण शिवसेना भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत. आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, हे डबल इंजिनचं सरकार आहे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम केलंय. इतक्या मोठ्या मोठ्या देशांची अर्थव्यवस्था बिघडत असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली आहे. आपल्या देशाला G20 अध्यक्षपद मिळालंय. ही तमाम देशवासियांसाठी आपली अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून हेही मी आपल्याला सांगतो की जेव्हा देवेंद्रजींचं सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 होता. सरकार बदललं, महाविकास आघाडी आली, त्यानंतर गुजरात 1 गेलं, दुसऱ्या वर्षी कर्नाटक दुसऱ्या 1 गेलं. मला सांगायला अभिमान वाटतो, आपलं सरकार आलं 11 झाले, महाराष्ट्र 1 आलाय. 1,18,000 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक झाली आहे, बरोबर आहे ना? आणि म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगेन, सरकार काम करतंय, गतिमान सरकार आहे, वेगवान सरकार आहे, शासन आपल्या दारी हा प्रकल्प आहे. तुम्हाला एवढंच सांग की आपण याच्यातला दुवा बनून लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना आपण याच्या एका छताखाली सगळ्या योजना देतोय आणि त्या आपण पोहोचवण्याचं काम करा. एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतो. आणि हा वर्धापन दिन आज आपण जल्लोषात साजरा केलाय. मीडियावाल्याला माझी विनंती आहे, जरा शेवटपर्यंत आपले कॅमेरे फिरवा. सगळे लोक, सगळीच्या सगळी माझे कार्यकर्ते जागेवरून हल्ले नाहीत, कारण याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना शिरकाव करू दिला नाही मधून उठून जायला. तेही धंदे तुम्ही चालू केलेत आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून हे जे चित्र आहे, ही वस्तुस्थिती दाखवा. जे आम्ही चांगलं काम करतोय तेवढंच दाखवा, आमचं ज्यादाचं काम दाखवू नका. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन, उद्या पासून जसं भाई म्हणाले स्वाभिमान क्रांती दिन उठाव दिन, जो पण आहे तो आपण
आपल्या शाखा शाखांमधून 30 तारखेपासून किंबहुना उद्यापासून आपण साजरा करूया आणि या गद्दारांना चोख उत्तर देऊया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.